पक्षी प्राणी ह्यांचे आवाज आणि ह्युमन व्हॉइसेस रेकॉर्ड केलेत की कोणतरी एक एलियन कुठेतरी त्याला जर हे यान भेटलं तर तो ते आवाज ऐकेल आणि त्याला कळेल की पृथ्वीवरती काय आहे. तर त्याच्यात एक 50 गाणी ही रेकॉर्ड केली आहेत की जेवढी वाईड व्हरायटी जगभरची आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय हिंदुस्थानी संगीताचा नमुना म्हणून एक गाणं आहे आणि त्याचं ओरिजिनल रेकॉर्डिंग उभे आहोत. थिओसॉफिकल सोसायटी ब्लावाट्स्की लॉज हा नेमका काय प्रकार आहे? थिओसॉफी म्हणजे काय? थिओसॉफी थिओस म्हणजे देव किंवा यु नो डिव्हिनिटी दैवत्व आणि त्याचा जो अभ्यास देवाचा अभ्यास त्याला थिओसॉफी म्हणतात. तर एक थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया अशी एक मुवमेंट 19th century भारतात आली. एक ब्लावात्स्की नावाच्या मॅडम ब्लावात्स्की नावाच्या बाई होत्या आणि जर्नल ऑलकॉट असे दोन व्यक्ती होते न्यूयॉर्कमध्ये 1875 मला वाटतं त्यांनी न्यूयॉर्कमध्ये ह्याची स्थापना केली या सोसायटीची. हां, ज्याचं नाव थिओसॉफिकल सोसायटी होती म्हणजे आध्यात्मिक गोष्टींवरती रिसर्च केला पाहिजे वेगवेगळ्या कल्चर्समधून आणि जगामध्ये एक अशी चळवळ चालू केली पाहिजे की लोक अध्यात्माकडे पॉझिटिव्हली बघतील. आणि मुंबईला तेव्हा अप्स प्रिमाइन इंडिस म्हणजे भारतातली सगळ्यात अग्रगण्य शहर असं उपाधी दिलेली होती. त्यामुळे सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या 19th century होत होत्या जगभरात त्याचे पडसाद मुंबईमध्ये लगेच दिसत होते. म्हणजे जसं टेलिफोन इन्व्हेंट होताच 4-5 मुंबईत आला म्हणजे मुंबईचं महत्त्व एवढं होतं. तर तसंच थिओसॉफिकल सोसायटी ही भारतात जेव्हा आली तेव्हा पहिली मुंबईत आलेत ते लोकं. आणि आता जरी त्याचं हेडक्वार्टर्स चेन्नईला आहे दक्षिण मुंबईमध्ये तरी मुंबईपासून सुरुवात झाली ह्या इकडे सगळ्या गोष्टींमध्ये येण्याची. आणि मॅडम ब्लावात्स्की स्वतःहून आणि जनरल ऑलकॉट भारतात आले कित्येक वर्ष इकडे वास्तव्य केलं आणि त्याचं फायनल कन्क्लुजन म्हणून ही वास्तू आली. ही खूप नंतर आली, 40-50 नंतर आली ही वास्तू आणि अतिशय सुंदर वास्तू आहे. भारतीय वास्तुशैली एकदम सुंदर वेस्टर्न डिझाईन वेस्टर्न आहे, स्ट्रक्चर वेस्टर्न आहे पण त्याच्यावरती जे एम्बेलिशमेंट्स आहेत म्हणजे नक्षीकाम वगैरे हे भारतीय पद्धतीचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला जाळ्यांवरती इंटरेस्टिंग मोटिफ आहे. एक स्टार आहे आता स्वस्तिक आहे आणि खूप लोक कधी कधी विचारतात ह्याचा नाझी आणि जू ह्याच्याशी काय संबंध आहे का. मी बोलतो नाही, कारण तुम्ही जर त्याची फाउंडेशन डेट पाहिली तर ही 1927 आहे आणि जर्मनीमध्ये नाझी लोकांची राजवट ही 30 आली. त्यामुळे हे दिस प्रीडेट्स. आणि जर आतमध्ये बघितलं तर बेसंट हॉल असं लिहिलेलं आहे. बरोबर, आपण अॅनी बेसंट म्हणजे ब्लावात्स्कींपेक्षा ही अॅनी बेसंट खूप लोकांना माहिती आहेत भारतामध्ये. ब्लावात्स्की जरी फाउंडर असल्यात तरी अॅनी बेसंटनी होम रूल मुवमेंट करता जो सपोर्ट केला आणि फ्रीडम मुवमेंट करता म्हणजे स्वातंत्र्य चळवळीकरता त्यांचं योगदान होतं ते खूप लोकांना माहिती आहे. म्हणजे वरळीला त्यांच्या नावावरती रस्ता पण आहे अॅनी बेसंट रोड, तर त्यांच्याच नावावरती हा हॉल आहे आणि खूप सुंदर हॉल आहे कारण त्याचे अकुस्टिक्स खूप सुंदर आहे. इथे आपल्याला एक बोर्ड दिसतोय आपल्याला इथे, द फाउंडेशन स्टोन ऑफ दिस बिल्डिंग वॉज लेड बाय डॉक्टर जॉर्ज एरंडेल. हे कोण आहे जॉर्ज एरंडेल? जॉर्ज एरंडेल एक थिओसॉफिस्ट होते आणि हे इंग्लंडहून आलेले आणि त्यांचं लग्न एका तमिळ ब्राह्मण समाजातल्या मुलीशी झालं जिचं नाव रुक्मिणी देवी होतं. आणि रुक्मिणी देवीनी खूप लोकांना रुक्मिणी देवी हे नाव ऐकलेलं असतं आणि त्याच्यापुढे रुक्मिणी देवी एरंडेलच्या ऐवजी लोकांना ते वाटून मराठी वाटतं अरुण दले. तर अरुण दले नाही आहे, ते इंग्लिश सरनेम आहे एरंडेल. आणि त्यांनी त्यांनी वेस्टर्न डान्स म्हणजे पाश्चिमात्य नृत्य शिकल्या आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की भारतीय नृत्यसुद्धा थोडं समजून घेतलं पाहिजे. तेव्हा त्यांनी एका तमिळनाडूमध्ये एका देवदासीला परफॉर्म करताना पाहिलं आणि तेव्हा ते एवढं इन्फ्लुएन्स झालं की त्यांनी नंतर तो डान्स शैली शिकल्या आणि आज ज्याला आपण भरतनाट्यम म्हणतो ते आधी फक्त देवदासींचाच नाच होता. उच्च भ्रू समाजातले लोक हा नाच शिकत नव्हते. तर रुक्मिणी देवी नसत्यात तर कदाचित हे पॉसिबल नसतं की आता जसं मिडल क्लासमधल्या कोणीही कुठली लहान मुलगी असं विचार करते की मला भरतनाट्यम शिकलं पाहिजे हे 100 पॉसिबल नव्हतं. रुक्मिणी देवीनी हा प्रयत्न केला म्हणून हे सगळं पॉसिबल झालं.
या वास्तूची एक ज्याचं कनेक्ट म्हणू आपण किंवा एकूण संबंध हा कला विश्वाशी आहे. हो, केवढा संगीताशी आहे तो कसा? खरं तर आपण बघा, थोडंसं इकडून दूर गेलं की ऑपेरा हाऊस, रॉयल ऑपेरा हाऊस आहे, त्या ह्या पुढच्या एरियाला सगळं ऑपेरा हाऊस म्हणतात. आणि ही मुंबईतली पहिली आर्ट डिस्ट्रिक्ट आहे कला आणि कला रिलेटेड सगळ्या गोष्टींचे. मुंबईचं मूळचं कला नगर. खरं हे ही जागा आहे. आणि वेगवेगळ्या वास्तू होत्या इकडे, ऑपेरा हाऊस होतंच पण जिना हॉल होता जवळपास, आणि पुढे जाऊन ताराबाग होतं, मारवाडी विद्यालय होतं, असे केवढे तरी वास्तू होत्या जिकडे परफॉर्मन्सेस व्हायचे म्युझिकचे एस्पेशली. आणि त्याच्या सगळ्यामध्ये हा महत्त्वाचा एक बेसंट हॉल हा एक खूप महत्त्वाचा वास्तू होती जिकडे फेमस हिस्टॉरिक इव्हेंट झाल्या, म्हणजे ज्या कधीच आधी झाल्या नाहीत. तर दोन सांगतो मी, खूप झाल्या आहेत अशा, पण दोन महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे पहिली ह्याच्यामध्ये की आपण एक गोल्डन वॉयजर रेकॉर्ड म्हणून ऐकलं असेल. गोल्डन वॉयजर हे एक अंतरिक्ष यान आहे जे पृथ्वीपासून एका दिशेने चालत चाललं आहे, आणि आता ऑलमोस्ट 1 बिलियन किलोमीटर्स फ्रॉम अर्थ एवढ्या डिस्टन्सवरती ते आहे पृथ्वीपासून. आणि आता मला वाटतं त्याच्यावर कनेक्ट पण गेलं आहे, पण त्याच्यावरती एक गोल्डन वॉयजर रेकॉर्ड म्हणून एक लागली होती. आणि ती रेकॉर्ड अशी होती की आता तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकले वरतून, पक्षी गेलेत, तर पक्षी प्राणी ह्यांचे आवाज आणि ह्युमन व्हॉइसेस रेकॉर्ड केलेत, की कोणतरी एक एलियन कुठेतरी त्याला जर हे यान भेटलं तर तो ते आवाज ऐकेल आणि त्याला कळेल की पृथ्वीवरती काय आहे. तर त्याच्यात एक 50 गाणी ही रेकॉर्ड केली आहेत, की जेवढी वाईड व्हरायटी जगभरची आहेत. आणि त्याच्यामध्ये भारतीय हिंदुस्थानी संगीताचा नमुना म्हणून एक गाणं आहे, जात कहाँ हो अकेले. आणि ओरिजिनली म्हणजे तो कृष्ण राधेला म्हणतो असं ते गाणं आहे, आणि ते केसरबाई केरकरांनी गायलेलं आहे, आणि त्याचं ओरिजिनल रेकॉर्डिंग हे बेसंट हॉलमध्ये झालेलं आहे. इमॅजिन करा, 20 की 30 दशकामध्ये जे इकडे रेकॉर्ड झाले ते आता अंतराळामध्ये आहे, 1 बिलियन किलोमीटर्स, आणि कित्येक लोक ह्याच्या बाजूने जातील पण त्यांना या वास्तूचं महत्त्व का बघून, म्हणजे सुंदर वास्तू आहे पण वास्तूचं महत्त्व कळणार नाही म्हणून तर हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे 30 म्हणजे ऑलमोस्ट 81 वर्षापूर्वी 3 वेगवेगळ्या घराण्याचे गुरु जे मेन फाउंडर्स होते त्यांनी एकत्र परफॉर्मन्स केला इकडे. त्याच्या आधी कसं असायचं की वेगवेगळे लोक, वेगवेगळे घराण्यातले लोक, एकाच वेगवेगळ्या घराण्यातले लोक एकत्र परफॉर्मन्स द्यायचे नाही. तर इकडे अल्लादिया खान, अब्दुल करीम खान आणि फैयाज खान, 3 ऑफ द ग्रेटेस्ट म्युझिशियन्स, हिंदुस्थानी म्युझिशियन्स, हे एकत्र आलेत आणि एका व्यासपीठावरती त्यांनी आपला परफॉर्मन्स दाखवला. लोकांना कम्पेअर करता आलं, अच्छा जयपूर अतरोली घराणं असं आहे आणि किराणा घराण्यामध्ये अशी हरकत घेत, म्हणजे काय हे मला संगीतातलं फारसं कळत नाही. हां, ते बारकावे आहेत, ते लोकांना कम्पेअर करता आले आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की अच्छा मला आता किराणा घराण्यामध्ये शिकायला आवडेल कारण मी कम्पेअर केलं. कळलं ना, तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे त्याचे महत्त्व कळलं जे आधी, आणि रेकॉर्डिंगसुद्धा नवं होतं कम्पॅरेटिव्हली ग्रामोफोनवरती वगैरे तेव्हा. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे की ह्या वास्तू, म्हणजे तुम्ही जर लंडनमध्ये गेला किंवा पॅरिसमध्ये गेला तर ठिकठिकाणी असे फलक असतात जे दाखवतात की महत्त्वाच्या गोष्टी काय झाल्या, पण मुंबईमध्ये असे फलकच नाहीत जे तुम्हाला सांगतील की एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी इकडे होऊन गेल्यात. कळलं ना? बरोबर आहे. आपण एक साईडला जाऊया या साईडनी, आणि वरती एक तुम्हाला सिम्बल दाखवायचं होतं. तुम्ही जर वरती पाहिलं हे सिम्बल, कळलं ना, जे थिओसॉफिकल सोसायटीचा सिम्बल आहे, तर वेगवेगळ्या जगातल्या जुन्या धर्मांचे रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये. सगळ्यात वरती स्वस्तिक दिसतो तुम्हाला, तो उलटा आहे, ॲपला असतो त्याच्यापेक्षा. स्वस्तिक हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे, म्हणजे धर्माचं जनरली, इंडिक रिलिजनचं. त्याच्या खालती तुम्हाला एक स्टार दिसतो, तो ज्यूइश रिलिजन, ज्युडायझमचं रिप्रेझेंट, कॉल स्टार ऑफ डेव्हिड. त्याच्या आतमध्ये एक चावीच्या शेपमध्ये एक गोष्ट दिसते, त्याला अंक म्हणतात. हे इजिप्तचा जुना जो धर्म होता त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि एक तुम्हाला साप दिसतो, असं सर्कल जो दिसतो आहे तो एक सापाच्या फॉर्ममध्ये आहे, तो साप स्वतःची शेपटी खातो आहे. हा ऑरोबोरस नावाचा एक सिम्बल आहे जो ख्रिश्चॅनिटी, म्हणजे ख्रिस्ती धर्म युरोपमध्ये यायच्या आधी जे काय लोकल रिलिजन होता त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. तर हे वेगवेगळे धर्म प्रसारण न करणारे जे धर्म आहेत, हो अच्छा, त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे.
खूप इंटरेस्टिंग सिम्बल आहे आणि मला वाटलं की इकडे दाखवलं पाहिजे. ही वास्तू ॲक्च्युली बांधली 20 दशकामध्ये, 100 वर्ष पण झालेले नाही आहेत. त्याच्या आधी ही पूर्ण एरिया कोकोनट ग्रोव्ह होती, म्हणजे नारळ आणि पोपळीच्या बागा होत्या तिकडे आणि समुद्र दिसायचा इकडून. हे गावदेवीचं जुनी एरिया, गावदेवी गावदेवी होऊन समोर दिसायचं आणि मध्ये हा फ्रेंच ब्रिज आहे. तर आपण फ्रेंच ब्रिजबद्दल बोलूया. हे 150 वर्षापूर्वी बांधलेले ब्रिजेस आहे. मराठी आडनाव कसं असतं तसं फ्रेंच सुद्धा एक आडनाव आहे. सत्याग्रह जेव्हा गांधीने चालू केलं, जेव्हा विदेशी कपड्यांची जाळपोळ व्हायची, ती फ्रेंच ब्रिजला इकडे कुठेतरी व्हायची.